हाय फ्रेंड्स, मी राणी प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. तर आज आपण टॉमॅटोचे सार किंवा सूप कसे बनवायचे ते बघूया. इथे मी 7 ते 8 टॉमॅटो इथे बघू शकता, बारीक साईजचे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये. ते आपल्याला रफली चॉप करून घ्यायचे आहेत. इथे अशा प्रकारे जाडसर चॉप केले तरी पण चालतील. आपण ते मिक्सरला लावून घेणार आहोत. तर इथे मी सर्व इथे असे कटिंग करून घेतलेले आहेत. तर मिक्सरच्या भांड्यात जेवढे मावतील तेवढे आपल्याला घालून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मी इथे 1/2 कप असं खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत. ओलं खोबरं आपण घ्यायचं आहे, म्हणजे आपला जो सूप आहे ते दाटसर होतं बघू शकता. आणि त्यामध्ये 1 चमचा मी जिरे घातलेले आहेत. वाटून घ्यायची आपल्याला प्युरी, ती आपल्याला स्ट्रेनरमध्ये अशा प्रकारे ओतून घ्यायचे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचे. ह्याच्यात जे टोमॅटोचे साल किंवा बिया असतात तो चौथा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. इथे पल्प तयार झालेला आहे असं बघू शकता. फोडणीसाठी मी इथे 1 चमचा तूप घेतलेला आहे. तुम्ही बटरसुद्धा यूज केलं तरी चालेल. त्यामध्ये दालचिनी घेतलेली आहे थोड्या प्रमाणात. इथे काळी मिरी आणि थोडं जिरा घेतलेला आहे, तो फोडणीला घालायचा आहे. त्यामध्ये मी इथे हिंग घालून घेतलेलं आहे आणि बघू शकता लाल तिखट घातलेलं आहे. आता आपल्याला जो पल्प केला आहे तो आपल्याला फोडणीला घालायचा आहे बघू शकता अशा प्रकारे. त्यामध्ये मी थोडंसं लागेल तसं पाणी घेतलेलं आहे. दाटसरपणा येतो बघू शकता. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपल्याला आणि थोडा आंबट गोड असं गूळ घालायचं आहे. तर इथे 5 ते 10 मिनटं आपल्याला हे उकळून द्यायचं आहे. चांगलं रेडी आहे आपलं टोमॅटोचं सार. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.